दिनांक 20 मार्च 2023 रोजी मुंबई येथे समोर अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती खऱ्या अधिवेशनाचं उरुग्वान आंदोलन करण्यात येणार आहे. आज खऱ्या अर्थाने दिनांक 7 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, बोगसांनी बळकावलेल्या जागा तत्काळ रिक्त करून खऱ्या अधिवेशनाची नोकर पदभरती करण्यात यावी. परंतु तत्कालीन सरकारने पण आणि या बीजेपी आणि शिंदे गटानेही त्या माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून बोगसांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. त्याचसोबत वस्तीग्रामध्ये विद्यार्थी प्रवेशित आहे, त्याला DBT वेळेवर मिळत नाही, ती वेळेवर मिळावी आणि त्याच्यात 7 ते 8 हजारांनी वाढ करावी. आणि जो वस्तीग्रामध्ये विद्यार्थी राहत नाही त्यासाठी पंडित दीनदयाळ नावाची योजना आहे, तर त्या योजनेमध्ये 5,100 रुपये मिळतात. 5,100 मध्ये काही भागत नसल्यामुळे महागाईच्या दृष्टीने त्यांना 10 ते 12 हजार रुपयांनी त्याच्यात वाढ करून त्या विद्यार्थ्यांना तात्काळ ती DBT पंडित दीनदयाळ योजना त्यांच्या खात्यावर पडावी. त्याचसोबत राज्यामध्ये फक्त 20,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, त्यामुळे 20,000 ची अट रद्द करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळावा. त्याचसोबत ही योजना फक्त 27 वयोगटासाठी मर्यादित आहे, त्यामुळे 27 वयोगटाची मर्यादा रद्द करून 35 वयोगटापर्यंत ते शासन निर्णयात ही अट ठेवावी. त्याचसोबत शिष्यवृत्ती वर्ष वतात मिळत नाही, त्यामुळे महाविद्यालयीन शिष्यवृत्ती ही लवकर मिळावी, तात्काळ मिळावी. त्याचसोबत जे नर्सिंगचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कॅप राऊंडची अट चालू केलेली आहे, ती अट रद्द करून सरसकट सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळचा लाभ मिळावा. आणि शहराच्या ठिकाणी जी पंडित दीनदयाळ नावाची योजना सुरू आहे, तशीच ती योजना तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीणमध्ये चालू करावी, जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. त्याचसोबत OBC महामंडळासारखे इतर महामंडळासह तरुणांना 10 लाखापर्यंत बिनवाजी कर्ज मिळतं. त्याच धर्तीवरती शेबरीयुक्त महामंडळातून आदिवासी बेरोजगार तरुणांनाही 10 लाखापर्यंत बिनवाजी कर्ज मिळावे ही एक आमची मागणी आहे. त्याचसोबत आदिवासींची विशेष पदभरती 2017 जी रखडलेली ती तात्काळ सुरू करावी. आणि अनुसूचित क्षेत्रातील पेसाच्या कोणत्याही जागा भरल्या नसल्यामुळे त्या मोठ्या रिक्त आहेत. शिक्षक पदभरती असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, त्या सर्व पदभरत्या तात्काळ करण्यात याव्या, जेणेकरून आदिवासी तरुणांना त्याची बेरोजगारी दूर करून त्यांना रोजगार मिळेल. त्याचसोबत या सर्व समस्यांना घेऊन अखिल भारतीय आदिवासी परिषदेसोबत आमचं आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन, आमचं कंसारा मित्रमंडळ, आमचं आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड, आमचं श्रमिक आदिवासी संघर्ष समिती, आमची सह्याद्री ठाकर ठाकूर संघटना, आदिवासी टायगर के ग्रुप, अशा सर्व संघटना या परिषदेसोबत सहभागी होऊन लाखोच्या संख्येने मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती आझाद मैदान येथे लोकशाही मार्गाने खऱ्या आदिवासीचे उरगुळण होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी बांधवांनी तुमच्या हक्काच्या लढाईत तुमच्या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोठ्या संख्येने या उलगांमध्ये सहभागी व्हावं असे अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येतं. जय हिंद, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम.